इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट तयार करणार त्याच्यासाठी सर माझ्या आजोबांनी पंजोबांनी इथं शैक्षणिक परिषद घेतली, शैक्षणिक चळवळ उभी करण्याचे प्रयत्न केले. मी सांगतो साहेब, मी तुम्हाला शब्द देतो, काही वर्षांमध्ये हे कसं नोकरीचं रान पेटवलं, तुम्ही सगळ्यांचं मार्गदर्शनच रान पेटवलं, तसंच रान इंडस्ट्रियल सेक्टर साठी करतो. आणि पहिला उपक्रम आपलं शहरी काही फार मोठं कॉर्पोरेट शहर नाही आहे, आपल्या इकडं वातावरण कॉर्पोरेट सेक्टरचं नाही आहे, तरी सुद्धा ते पोरं आपण तिथं जाऊन कोपअप करणं कठीण जातं. ते त्या दृष्टीनं आपण जर कामात सातत्य ठेवलं, आपली जिद्द ठेवली, आपलं घर पुढे नेण्यासाठी आपल्या आई वडिलांना स्मरून काम करत गेलो, तर त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात. आज तो ब्रँड मॅनेजर आहे, परवाच्या दिवशी इथं पत्रकार बांधव आहे, मला त्याचा फोन आला, व्यस्ततेमुळे मी स्पीकरवर बोललो. म्हटलं मला सिंग बोल, किती दिवसात बोलून जायला, कुठं असतो? म्हटलं मी नाशिकला आहे, मला फ्लॅट झाला. पण दादा मागच्या महिन्यात चार चाकी गाडी सुद्धा घेतली. कामाचं सातत्य असलं तर त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. कितीतरी विद्यार्थी साहेब मला सांगतो, मला पुण्याहून मला सांगतात की फ्लॅट घेतला हे जातो, हे सगळं तुमचंही होणार, पण तुम्हाला त्याच्यामध्ये सातत्य आणावं लागलं, तुमच्या कामामध्ये सातत्य आणावं लागलं, काम शिकायला लागलं. काम असं तुम्ही एक्सपिरियन्स तर शिकलं पाहिजे. आता आपण मला भेट काल परवा फोन आला साहेब, तुमच्यासाठी सांगतो, 2017 मध्ये त्याला आम्ही लावलं होतो साहेब, आणि 2017 मध्ये लावत असताना त्याला पगार होता 13. आणि त्यामध्ये आपण सहभागी, आपण सहभागी आहोत, आपण आपल्या पायावर कसं उभं राहावं जीवनामध्ये, आपण जर पुढे जायचं तर आपल्याला आपल्या पायावर उभं राहावं लागणार आहे. नोकरीच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या तुम्हाला सुरुवातीला कष्ट घ्यावं लागते, मेहनत घ्यावं लागते. तिथं रुपाली आली नाही तर थांबवत तुम्हाला सुरुवातीला कष्ट घ्यावं लागते, मेहनत घ्यावं लागते. तिथं रुपाली आली नाही तर थांबवत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खामगावच्या वतीनं हा युवकांसाठी, विशेषतः बेरोजगार युवकांसाठी आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी आजचा हा नोकरी महोत्सव इथं आयोजित केलेला आहे. बँकिंग क्षेत्र असेल, ऑटोमोबाईल क्षेत्र असेल, फार्मसी क्षेत्र असेल किंवा इतर जे क्षेत्र आपल्या राज्यामध्ये आज उपलब्ध आहेत, या सगळ्या विविध क्षेत्रामधले अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या तरुणांचे ते इंटरव्ह्यू घेतील आणि त्यांच्या डिग्रीप्रमाणे, डिप्लोमाप्रमाणे त्यांच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या नोकऱ्या याच्यासाठी निवड करण्याचा प्रयत्न हा त्यांचा त्या ठिकाणी राहणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवून निश्चितपणे युवकांना एक जीवनामध्ये स्थिरता राहावी आणि त्यांचं जीवनमान उंचवावं यासाठी आजचा हा नोकरी महोत्सव इथं आयोजित केलेला आहे. मी मनापासून सर्व युवकांना शुभेच्छा देतो. काँग्रेस पक्षाच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वानुसार आम्ही सातत्यानं सामाजिक कार्य उपक्रम हाती घेतो. कोविड काळानंतर युवकांची वाढलेली बेरोजगारी हा अतिशय भेडसावणारा प्रश्न डोळ्यासमोर येत होता. म्हणून सिरम इन्स्टिट्यूट असेल, यशस्वी इन्स्टिट्यूट असेल, ICICI, HDFC, हिंदुजा अशा इतर बऱ्याचशा फायनान्शियल कंपनीज ज्या आहेत त्यांना आणि टेक्निकल कंपनी, ऑटोमोबाईल कंपनीज आहेत, त्यांना विनंती केली की आपण या भागामधल्या काही विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं. तर त्यांनी या भागाची गरज, या सुरुवात प्रयत्न आम्ही केलेलं काम पाहून त्यांनी आमच्या विनंतीत मान देऊन इथं आले. त्यांनी इथं इंटरव्ह्यू सुरू केले. आज जवळपास 2000 नोंदण्या आमच्याकडे झाल्या, त्याच्यातल्या 200 ते 250 पोरं हे या ठिकाणी सिलेक्ट होतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये हे जे वेटिंगमध्ये राहिलेले मुलं आहेत हे सुद्धा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पूर्ण सामावून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत.